त्रिंबकेश्वरला जायची सुरुवात आम्ही 15-20 दिवस अगोदर केली असेल, ट्रीपच्या 15-20 दिवस अगोदर. हॅलो, काय वही, कसं आहेस? एकदम मस्त यार, तू कसं आहेस? काय नव्हे, आता बघ जॉब करत होतो तर जॉब वरून थोडासा ब्रेक घेतला, वर्क फ्रॉम होम आहे आणि घरी बसून बसून कंटाळा आलेला. तर तेच आठवलं आपण लास्ट टाइम गेलेलो ना फिरायला ते पुण्याला, परत दुसऱ्या दिवशी सारंगपूर गुजरातला. तर ते सगळ्या गोष्टी आठवत होत्या. मला असं वाटतं की परत ते तसलंच काहीतरी करावं करून. त्र्यंबकेश्वर आपला यो नाशिकचा हो नाशिकला एका दिवसात जाऊन येऊ शकतो. तुला काय वाटतं? 3 तासाची आहे जर्नी, माहितीये का? ठाण्यावरून आपल्या हो थांब आहे थांब हो ठाण्यावरून फक्त 3 तासाची आहे जर्नी, लगेच वन डे रिटर्न. कारण की आपण निघालो सकाळी लवकर, लगेच संध्याकाळी रिटर्न. मग आमचं ठरल्यानंतर आम्ही 2 मेचे तिकीट बुक करतो ट्रेनने जाण्यासाठी आणि वाट बघतो 2 मेची, कारण खूप दिवसानंतर फिरायला जाणार आहोत. पण मला एक टेन्शन आलं होतं. हॅलो, हा भाई, अरे मला बघतो आता एकच टेन्शन आलंय की म्हणजे उद्या आता 2 तारीख आहे, आपल्याला ट्रेन आहे सकाळी 6 वाजताची. मग सकाळी आता कसं येऊ, म्हणजे पनवेलवरून ठाण्याला यायला भाई मला सकाळी किती लवकर निघायला लागेल, सकाळी लवकर उठायला लागेल? अरे भाऊ, किती लोकल ट्रेन आहेत यार, 4:55 ची ट्रेन आहे ना, 4:55 ट्रेन आहे, एक दिवस ऍडजस्ट करू शकत नाही, काय फायदा? अरे भाऊ, तुला सोपं वाटतं ते 4-4:30 वाजता म्हणजे ट्रेन पकडून यायला बोलतोय तू पहिली, पण पहिले कंटाळा येईल रे सकाळी उठायचा. उठणार 4 वाजता ब्रह्ममुहूर्तला, काय तू पण एक दिवस उठू शकत नाही का? आयशा मम्मी माझी बोलत होती की आज रात्रीच जा करून. अरे विषय का, बस का आता ये ना, चल मजा करू. हा मग ते आपली सगळी भेटू वास्तविक आणि मजा करू भाई एकदम. तर मी मग कुठलाच विचार न करता निघालो. आणि पोहोचलो किसन नगर ठाण्याला. तर आम्ही 4-5 मित्र भेटलो आणि खूप दिवसानंतर भेटल्यामुळे आम्ही पूर्ण ठाण्यात बोलू शकता हिंडलो हिंडलो. उमर के नौजवानो, मेरी उमर के नौजवानो, देखिए देखिए क्या हो रहा है. आणि जवळजवळ आम्ही 8:30 वाजता झोपतो. तर इथे अजून एक टेन्शन वाढतं की आता सकाळी उठायला होईल की नाही. पण आम्ही बारकासा 1 तासाचा डुलका काढतो आणि सकाळी पोहोचतो ट्रेनच्या टायमामध्ये ठाणे स्टेशनला. आज मी परत आलोय खूप दिवसानंतर नवीन व्हिडिओ घेऊन ब्लॉग करतोय. तर मी खूप दिवसानंतर आज फिरायला चाललोय नाशिकला. नाशिकला का? कारण की तिकडे आपल्या महादेवांचं ज्योतिर्लिंग स्थान आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर आणि एकटा नाही जात आहे माझ्यासाठी नेहमीप्रमाणे. आज एक माझा खास मित्र, खास भाऊ आहे, ओळख असाल मुकुंद बिगडे मुन्नी. हा माझ्यासाठी आम्ही परत आम्ही अगोदर 2 ब्लॉग केलेत, एक पुण्याचा आळंदी आणि एक सारंगपूर गुजरात. तो व्हिडिओ नसेल बघितला तो व्हिडिओची लिंक पण त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला भेटेल डिस्क्रिप्शन मध्ये. आणि परत प्लस तुम्हाला काय बोलतात चॅनल चेकआउट करा यार, काय त्यात एवढं. हा मुकुंद बिगडे आणि मी श्रेयस मोहिते तुमचं स्वागत करतो डॅम क्रिएटर वर. तर कसारा स्टेशनला पोहोचेपर्यंत कसाराच्या रूटला खूप सुंदर सुंदर व्ह्यू होते, पण कसारा स्टेशनवरती खूप कचरा होता. तर कसारा स्टेशन सोडल्यानंतर तसं जसं आम्ही इगतपुरी जवळ पोहोचत होतो तसंच हवेतला थंडावा आणि त्यात कोमट कोमट ऊन आपल्या अंगाला स्पर्श करणं म्हणजे आणि हो वेगवेगळ्या प्रकारचे बांधलेले रेल रूट सुद्धा खूप मनमोहक होते, म्हणजे सुंदर होते. हे बघितलं वाढवत अरे वा. तर थोड्याच वेळात आम्ही पोहोचतो नाशिकला.
आता बेसिकली आम्ही जस्ट नाशिक मध्ये आलोय आणि म्हणजे नाशिकला उतरलो. आता उतारच फिरायला बसलोय तर खूप पण लागले पण इथं काय खायला चांगलं भेटत नाही सध्या. उतारच ते फिरूया व बघूया काय खायला भेटतंय. खूप लागले खूप आणि बघूया पुढे कसं कसं जातोय अरे काहीच माहित नाही. आता उठून आलो नुसतं तिकीट काढून बस. तर आता उसारस पिऊन मी वगैरे झाल्यानंतर मग आम्ही काय त्रिंबकेश्वरला जाण्यासाठी वाहन वगैरे शोधायला लागलो. तर काही आता आपण बस मध्ये बसतोय. आता आम्ही त्रिंबकेश्वरला आलो तर आम्ही इथे आलो कसे तर तुम्ही जेव्हा स्टेशन मधून याल बाहेर तेव्हा लेफ्ट साइडला एक बस स्टॉप आहे छोटस आहे. पण तुम्ही मग तिकडे आल्यावरती 245 अल्फा म्हणजे 245A नंबर बस नंबर असेल त्या बस तुम्ही आणि लोकल ट्रान्सपोर्ट थोडा प्रिफर करायचा. तिथे प्रायव्हेट रिक्षा वगैरे पण होते पण आय थिंक त्या थोड्या महाग होत्या अँड लोकल ट्रान्सपोर्ट कसं थोडं अफोर्डेबल असतं तर मजा येते त्यात. अशी गर्दी बघायला भेटते. तर काय आत्ता जस्ट आम्ही आहे ना त्र्यंबकेश्वरला उतरलोय आणि 10 मिनिटाला आपल्याला एकटी काही क्लिंटिक बसेस असतात क्लिंटिकच्या तर ग्रीन बसेस आहेत त्या चेक करू शकता 245 नंबरच्या. तर त्या बसेस तुम्हाला कायम 10 मिनिटाला आहेत असं आम्हाला कळलं आहे आणि 70 रुपीज पर तिकीट आहे आय थिंक पर पर्सन. आणि खूप वेळ लागतो जवळजवळ दीड तास पकडा दीड तास परफेक्ट लागला. तर आता त्र्यंबकेश्वरला आलो आता बघू कसं कुठे जायचं माहीत नाही. इकडे सगळे चालले तर खरे बोर्ड पण आहेच वरती. हा कुठे कसं जायचं जाऊ मी त्यांच्या सांगू तुम्हाला कसं काय ते. ग्रॅज्युएट गुळाचा चहा. अरे वा आपण पण काय काय होऊ डिझायनर वडापाव हा डोका येऊन गेलाय. तर इकडून मागून आहे ना राईटला टर्न घेऊन आम्ही आलोय आतमध्ये मंदिराकडे आणि फुल असा म्हणजे तुम्हाला ओळखेल हे जागा जिथे एवढं असं काय होतं मार्केट प्लेस आहे पूर्ण मोठासा. तर तिथे तुम्हाला एक चप्पल स्टँड दिसेल तिथूनच तुम्हाला रस्ता पण आहे म्हणजे तिथून बाजूने तर तिथे तुम्ही चपला वगैरे जमा करून पुढे जाऊ शकता. तिथून पुढे जाताना तुम्हाला एक पहिलाच एंट्रन्स दिसेल तिथे तुम्हाला VIP दर्शनचा एक ऑप्शन असतो म्हणजे इन शॉर्ट त्या लोकांनी थोडं मार्केटिंग केलेलं की डोनेशन दर्शन. बट मला असं वाटतं की डोनेशन दर्शन मध्ये ती मजा नाही जी तुम्हाला एका लाईनीत वाट पाहून देवाचं दर्शन घेण्यात येईल. तर तुमच्या संगती कोणी म्हातारा माणूस वगैरे असेल तर ते एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की म्हाताऱ्या माणसाला वाट पाहाय न लागावी म्हणून. पण जर तुम्ही धर जाकड असाल यार तर जावा लाईनीत उभं राहा मजा घ्या पहा लोक कशी वाट पाहतात देवाच्या दर्शनाची आणि तुम्ही पण वाट पहा आणि थोडी वाट पाहून दर्शन घेतलेलं सुख घ्या बघा लय मजा येईल. तर डोनेशन दर्शन बसून थोडा वेळ पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला हा गेट दिसेल की म्हणजे नॉर्मल दर्शनचा. तर चला जाऊया दर्शनाला. नशिबात गर्दी नाही बिलकुल गर्दी नाही आज सोमवारी कसली गर्दी असला मालिक पण आहे का. ही आहे गर्दी.
तर मंदिरात घुसताच आम्हाला असं वाटलं की आज गर्दी काहीच नाहीये, कारण की एकाच रूम मधलं दिसत होतं. जसं आम्ही लाईन क्रॉस करू लाईन पार करत करत पुढच्या रूम मध्ये एका गेलो, तर तेवढीच जेवढी मागच्या रूम मध्ये गर्दी होती तेवढीच गर्दी तिकडेही होती. दर्शन तर चांगल्या प्रकारे झाले, पण दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराभोवती फिरत होतो, त्याचा आर्किटेक्चर पाहत होतो, दगडात कसं कोरलंय ते सगळं पाहत होतो. पण आम्हाला काही गोष्टी म्हणजे कॉर्नर तुटलेले वगैरे किंवा त्याच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे मंदिरामध्ये क्रॅक्स वगैरे गेलेले दिसले, तर आम्हाला त्यावेळी वाटले की हे मागच्या इतिहासात मुघलांनीच केलं असेल. तर ह्या मागचं कारण काही असं होतं किंवा इतिहास असा होता की 19व्या शतकात मंदिराचं एक रिकन्स्ट्रक्शन झालं होतं भूकंपामुळे, ते परत बांधण्यात आलं गेलं. पण असाही एक इतिहास आहे, तो आहे 17व्या शतकातला एक औरंगजेब नावाचा मुघल, त्याने आपलं त्र्यंबकेश्वर मंदिर तोडलं होतं आणि आपल्या मंदिराला तोडून एक मस्जिद बांधलं होतं. पण 18व्या शतकात मराठ्यांनी नानासाहेब पेशवा यांच्या मार्गदर्शनाखाली ते मस्जिद पाडून परत त्र्यंबकेश्वर मंदिर उभं केलं. तर असाच काही छोटासा इतिहास होता त्र्यंबकेश्वर मंदिराचा. तर त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शन झाल्यानंतर आम्हाला कळतं की इथे श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी सुद्धा आहे. हो काय, तर आता आम्ही ना निवृत्ती महाराजांच्या समाधीकडे चाललोय. समाधीकडे जाताना रस्त्यामध्ये श्रीकृष्ण मंदिर आहे, गंगा गोदावरी मंदिर पण आहे, राधा राधा, आणि अजून खूप सारे स्थळ आहेत मला हे दिसेलच. म्हणजे नुसतं त्र्यंबकेश्वरला, हा त्र्यंबकेश्वरला आलात तरी तुम्हाला खूप काही देवस्थान फिरायला भेटतील. आणि आता अजून एक बल्लाळेश्वर, श्री बल्लाळेश्वर गणेश मंदिर जुन्या पद्धतीचा आहे, बघू शकता एकदम जुन्या काळातला आहे, हाय तसा आहे अजून गणपतप्पा मोर्या. तर आता आम्ही खरं तर निवृत्ती महाराजांचे समाधी मंदिर शोधतोय. तर आता आम्ही निवृत्ती महाराजांचं समाधी मंदिर शोधतोय, जे आम्हाला गुगल मॅप वरती बघत बघत चाललोय आणि त्या दाखवतोय 9-10 मिनिटावरती आहे त्र्यंबकेश्वर मंदिरापासून. तर आलात तर तुम्ही इकडे पण येऊ शकता, तर थोड्या वेळ चालत आला तर गुगलच्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता आणि काय असं प्रॉब्लेम नाही, गुगल परफेक्ट दाखवतो रस्ता. आणि इकडे हा मेन गेट आहे आपला संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचा. तर बघूया आतमध्ये कसं काय काय. हे मंदिर आहे वाटतं की नाही रे, लेफ्टला दिसतंय ते, इथं नाही इथं आत आहे ना, इकडे इकडे कस इथे लग्न बिग्न दिसत आहे भर पुढं. इकडेच असेल रे भावा आतमध्येच. तर व्हिडिओ शेवटला सांगायचं झालं तर मी एवढं सांगेन की सकाळची लवकरची ट्रेन पकडा, जशी आम्ही ठाण्यावरून तपोवन एक्सप्रेस सकाळी 6 वाजता दरम्यान पकडली होती आणि नाशिकला आल्यावरती थेट महानगरपालिकेच्या बसस्टॉपला जाऊन तुम्ही 245A या नंबरची बस पकडून त्र्यंबक गावात म्हणजे त्र्यंबकेश्वरला येऊ शकता. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर गुड इनफ, तर तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या ऐवजी खूप साऱ्या गोष्टी फिरू शकता, खूप साऱ्या जागांमध्ये जाऊ शकता. आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन झाल्यानंतर मी तर म्हणेन तुम्ही गेलेच पाहिजे श्री निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिराकडे दर्शन घ्यायला, खूप
खूप खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर आर्किटेक्चर आहे तिकडे समाधी मंदिराचं, त्र्यंबकेश्वर मंदिराचं व गोदावरी गंगा मंदिराचं, खूप खूप सगळं सुंदर आहे. त्र्यंबकेश्वर इज फॅब्युलस. आणि तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसाठी, प्लॅन करा तुमच्या मित्रांसाठी जाण्याचा, आणि मला कमेंट करून कळवा की कधी तुम्ही जात आहात, आणि मला कमेंट करून कळवा की तुमचा फेवरेट पार्ट ऑफ द व्हिडिओ कुठला होता. तर प्लस व्हिडिओला सबस्क्राईब, व्हिडिओला नाही चॅनलला सबस्क्राईब करा. बस.